रव्यामध्ये आळ्या होऊ नये म्हणून काय करावे? काही उपाय: रवा हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, खूप जास्त वेळही भाजायचा नाही. नंतर त्याला थंड करून स्वच्छ सुकलेल्या डब्यात ठेवायचा आहे. त्यात एक तमालपत्राचे पान किंवा दालचिनी किंवा मोठी विलायची असे काहीही एक ठेवायचे आहे. असे केल्याने रव्यामध्ये आळ्या होत नाहीत. आणि जर आधीच आळ्या किंवा कीड लागले असेल तर काय करावे? तर आधी रवा चाळून घेऊन उन्हामध्ये ठेवा, नंतर हाताने मधामधात त्याला पसरवा, नंतर हे कीड निघून जातील. नंतर परत एकदा रवा चाळून परत डब्यामध्ये भरून ठेवा. तुम्ही आणखी एक उपाय करू शकता, म्हणजे कापूर. रवा एका भांड्यात घेऊन त्यावर वर्तमानपत्र टाकून वर्तमानपत्रावर कापराचे तुकडे करायचे आणि अर्धा तासानंतर त्यामधले कीड निघून जातील. पण इथे कापराचा वास रव्याला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे हा उपाय टाळला तरी चालतो. आधीचे दोन उपाय करून बघितले तरीही चालेल. नंतर आहेवरचा कडुलिंबाची पाने. 10 ते 12 सुकलेली कडुलिंबाची पाने तुम्ही रव्यामध्ये टाकू शकता, त्यामुळे आळ्या होण्याचे प्रमाण कमी